आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सन दोन हजार एकवीस तसंच मार्च आणि एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस गारपीट यामुळं शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याचा शासन निर्णय पाच जूनला जारी करण्यात आला आहे यात यवतमाळ जिल्ह्यातील एकंदर एकोणचाळीस हजार तीनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना बत्तीस कोटी चौपन्न लक्ष चौदा हजार रुपये नुकसानीसाठी मदत निधी मंजूर झाला आहे ई ऑफिस प्रणाली राज्यात प्राधान्यानं नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिद्री यांनी आज दिली एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापनांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयातील दैनंदिन प्रशासकीय कामं महा ई ऑफिस प्रणालीच्या वापरामुळे सुलभ आणि गतिमान झाली आहेत या प्रणालीअंतर्गत आतापर्यंत सहाशेपेक्षा अधिक प्रकरणांवर निर्णय घेण्यात आले सी एन डी वेस्ट म्हणजे बांधकाम आणि पाडकाम वेस्ट मटेरियल व्यवस्थापन नियमावली दोन हजार सोळा संदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत या दिशानिर्देशांमध्ये सी एन डी कचऱ्याकरता टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक दोन तीन तीन पाच नऊ पाच जारी करण्यात आला आहे हा कचरा भांडेवाडी इथं प्रक्रियास्थळी न पोहोचवता इतरत्र कुठेही टाकल्यास दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे जम्मू काश्मीर इथं दहा आणि अकरा जून रोजी आयोजित अखिल भारतीय आदिवासी लेखक चर्चा चर्चासत्रासाठी गडचिरोली येथील आदिवासी कवयित्री आणि लेखिका कुसुम अलाम यांना निमंत्रित करण्यात आला आहे झारखंडी भाषा साहित्य संस्कृती आखाड्याच्या वतीनं आयोजित या चर्चासत्रात आदिवासी भाषा संस्कृती आणि साहित्य यावर चर्चा करण्यात येणार आहे नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झालं मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे लवकरच महाराष्ट्रातही मान्सूनचं आगमन होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मराठवाड्यासह कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उद्यापासून तीन दिवस वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलका पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे विदर्भात आज सर्वात जास्त तापमान वर्धा इथं चौवेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात आज त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार